नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या मागील भागामध्ये एक विनोद सांगून त्या विनोदाची आपल्या मराठी भाषेतील गंमत आपण पाहिली या भागामध्ये शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते हे पाहणार आहोत खस्ता खाणे यामध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना तसेच कंठस्नान घालणे हा वाकप्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो कंठस्नान घालणे म्हणजे गळ्या खालून आंघोळ घालणे असा शब्दशा अर्थ नाही खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणे देता येतील त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय लागायला हवी अक्कलवान म्हणजे हुशार पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तो कोण आपलं खरे कौतुक करतोय फिर की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहिती नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्वाचा आहे हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत मराठीने आजवर संस्कृत फारसी अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला असं म्हणणं योग्य नाही का भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते मोरंबा या, मोरं या शब्दातला मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजेच साखरेशी संबंध आहे जुन्या काळी साखर मॉरिससवरून यायची म्हणून मोरस हा शब्द तयार झाला शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे त्यातून आपल्याला कळते कदर करणे असे आपण म्हणतो तो वाक्प्रचार आहे कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजेच गुणांची पारक हा शब्द आपण घेतला आहे शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून ते अनसुया असे आहे अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे मनात असूया मत्सर नसलेली अशी ती आणसूया हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला यातील जचे उच्चार तालव्य म्हणजे ज आहे तर जरा म्हणजे थोडे जर म्हणजे कलाभूत या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत दंत्यमूलिय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी यावरून असे लक्षात येते की उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो